त्यावेळी मामाने आम्हाला एक आश्वासन दिलं की तुम्हाला रोज फिरणं, रोज हिंडणं ह्या तुम्हाला गोष्टीपासून आम्ही लांब ठेवून एक स्वतः तुम्ही काहीतरी कराल की तुम्ही स्वतः कुठेतरी एक स्वतःच्या पायावर उभे राहा ह्या दृष्टिकोनातून त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलं. म्हणजेच माझ्या गुरूंना, लखन गुरूंना त्यांनी आश्वासन दिलं की तुम्हाला एक स्वतःची कंपनी चालू करून दिली जाईल. तिथं तुम्ही स्वतः रोजचं फिरण्यापेक्षा तुम्ही घर बसल्या तुमचा स्वतःचा व्यवसाय चालू करून तुम्ही पुढे चाला, आम्ही तुमच्या सोबत आहे. ह्या दृष्टिकोनातून एक आमचं खेडेगाव, त्या गावातून सुद्धा मी आले, कारण याच दृष्टिकोनातून आले की मी खेडेगावातून ज्या बाहेरगावी जाते त्यापेक्षा बाबा आपल्या घरी राहून आपण स्वतः काहीतरी करू. आज तुम्ही राष्ट्रीय दलित पॅंथर भीमसेवा प्रतिष्ठान याच्यामध्ये प्रवेश केला, अनेक काँग्रेस आहे, वंचित आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, हे सर्व पक्ष सोडून तुम्ही राष्ट्रीय दलित पॅंथर मध्येच का सामील झाला? जय भीम, जय लवजी, जय शिवराय, नमस्कार. भरपूर संघटनेमध्ये, पक्षामध्ये मी कामं केले, पण कुणी पण आमचे काही कामं केले नाही आत्तापर्यंत. राष्ट्रीय दलित पंथर हा सपक्ष यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आमचे कामं होण्यासाठी सहभाग घेतला आमच्यासाठी. तुम्हाला काय काय आश्वासन दिले? कंपनी खोलून देणार, सिलाई मशिनीचे कामं देणार, अजून पेन्शिलसाठी, तृतीय पंथींसाठी, महिलांसाठी, त्याच्यासाठी आम्ही प्रवेश केला. आम्हाला जास्त काही अपेक्षा नाही, त्यांनी आम्हाला सहभाग केलं तेवढंच आम्हाला मनपूर्वक आभार आहे. आणि त्यांनी जे बाकीचे लोक आमच्याकडे यायचे दुसरे पक्षवाले, त्यांनी आम्हाला लईच हे सांगायचे, हे आश्वासन देऊ, हे करू, ते करू, सगळं काही सांगितलं आम्हाला, पण कोणीच करून दाखवलं नाही आजपर्यंत. आणि बाळासाहेब मामा आमच्याकडे आले, स्वतः ते बसून आम्हाला सगळं समजवलं कसं असतं काय असतं. त्यांनी आम्हाला कंपनी ओपन करून द्यायचं आश्वासन दिलं, परत गरीब दुबड्यांना नोकरी, परत सगळ्यांना म्हणजे असं जवळ करण्याचं शिकवलं मामांनी. म्हणून आम्ही डोक्यात घेतलं सगळ्यांनी एकजूट बसून, आणि त्या बाळासाहेब मामांबद्दल हे त्यांना सहकार्य करावं असा आम्ही विचार केला सगळ्यांनी. सगळेजण एकजूट येऊन इथं येऊन आम्ही बाळासाहेब मामांच्या दलित पॅंथर या पक्षात सहभाग घेण्याचा निर्णय घेतला सगळ्या तृतीय पंथांनी. नमस्कार सर्वांना, पहिला मानाचा जय भीम, जय शिवराय, जय लहुजी. आणि आज मी बारामती तालुका पुणे जिल्ह्यामधून, एक खेडेगाव आहे माझं मुर्टी मोडव, त्या गावातून मी आरती विलास नाईकुडे, आज मी दलित पॅंथर हे पद घेण्यासाठी आज बारामती तालुका अध्यक्षपदी माझी निवड झाली. आणि ती निवड बाळासाहेब चव्हाण मामा, तसेच की चंद्रकांत ढसाळ आणि नानासाहेब भालेराव संस्थापक अध्यक्ष यांच्या सर्वांच्या विनंतीला आणि यांच्या सर्वांच्या आग्रहाखातर, आणि एक की आम्ही आज खेडेगावात असून आम्हाला तिथं रोजगार नाही, आम्हाला तिथं खाण्यासाठी अन्न नाही. रोज आम्ही तृतीयपंथी जायचं, उठायचं, आमचं रोजचं दुकान भलं, आम्ही भलं, एक हातटाळी आणि एक देव ह्या दृष्टिकोनातून आम्ही जायचं की तिथं पुढे आम्हाला दुकानदारांना प्रत्येक गोष्टीला तोंड द्यावं लागतं. त्यासाठी आम्ही ह्या गोष्टी नानांच्या कानावर घातल्या मामांच्या. त्यावेळी मामाने आम्हाला एक आश्वासन दिलं की तुम्हाला रोज फिरणं, रोज हिंडणं ह्या तुम्हाला गोष्टीपासून आम्ही लांब ठेवून एक स्वतः तुम्ही काहीतरी कराल की तुम्ही स्वतः कुठेतरी एक स्वतःच्या पायावर उभे राहा. ह्या दृष्टिकोनातून त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलं. म्हणजेच माझ्या गुरूंना, लखन गुरूंना त्यांनी आश्वासन दिलं की तुम्हाला एक स्वतःची कंपनी चालू करून दिली जाईल. तिथं तुम्ही स्वतः रोजचं फिरण्यापेक्षा तुम्ही घर बसल्या तुमचा स्वतःचा व्यवसाय चालू करून तुम्ही पुढे चाला, आम्ही तुमच्या सोबत आहे. ह्या दृष्टिकोनातून एक आमचं खेडेगाव, त्या गावातून सुद्धा मी आले, कारण याच दृष्टिकोनातून आले की मी खेडेगावातून ज्या बाहेरगावी जाते त्यापेक्षा बाबा आपल्या घरी राहून आपण स्वतः काहीतरी करू. ह्या दृष्टिकोनातून आम्ही पाऊल उचललेलं आहे, त्यामुळंच मी स्वतः एक राष्ट्रीय दलित पॅंथर, तसेच
या संघटनेत मी सामील होऊन विथ माझ्या घरच्यांना पण मी या संघटनेमध्ये सामील केलेलं आहे की आम्ही कुठेतरी स्वतःचं काहीतरी करू, आम्ही स्वतःच्या हिमतीवर उभे राहू. जशी ह्या दलित पॅन्थर मला, मी या दलित पॅन्थर संघाला एक विनंती करते, आज हात जोडून विनंती करते, तुम्ही जे आम्हाला आश्वासन दिलं आहे त्या आश्वासनाला तुम्ही आमच्यासोबत उभे राहा, आम्ही तुमच्यासोबत उभे राहतो. जिथं तुम्हाला कमी तिथं आमची हमी. काय सांगा, तिथे पण त्यांची जी आजची जी हालत आहे ती सुधारण्यासाठी आज राष्ट्रीय दलित पॅन्थरमध्ये तुम्ही सामावून झाला आणि राष्ट्रीय दलित पॅन्थर तुम्हाला काय आश्वासन दिले म्हणून तुम्ही सामील झाला. सर्वांना सविनय जय भीम जय शिवराय. पॅन्थर हा जो पक्ष आहे ते संघर्ष करणारा पक्ष आहे. दलितांवर, गरजूंवर, उपेक्षितांवर अन्याय झाला तर तिथं लढणारा हा पक्ष आहे. तर तृतीयपंथी समुदाय, ज्याला आपण हिजडा हा समुदाय म्हणत असतो, तर ह्या समुदाय कित्येक वर्षांपासून, कित्येक दशकांपासून समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहे. तर ह्या हे वंचित घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आज राष्ट्रीय दलित पॅन्थर यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व आमची तृतीयपंथीयांचा या ठिकाणी आज राष्ट्रीय दलित पॅन्थर या संघटनेच्या माध्यमातून आम्ही या तृतीयपंथीयांना या ठिकाणी मी सामील करून घेण्यात आलेलं आहे. हे मागणारे हात, कुठंतरी देणारे हात घडवायचं उद्देशाने आज दलित पॅन्थर या संघटनेच्या माध्यमातून आम्हाला ह्या ह्याच्यामध्ये सामील करून घेण्यात आलेलं आहे. आज आपण बघतो की तृतीयपंथी समुदाय आपल्याला फुटपाथवरती म्हणा किंवा चौकामध्ये मागताना दिसत आहे, किंवा देहविक्री करताना, किंवा देवपूजा करताना दिसत आहे. तर हे जे मागणारे हात आहे त्याला देणारे हात घडवण्यासाठी आज या पॅन्थर संघटनेच्या माध्यमातून आम्हाला रोजगारांची हमी इथं दिलेली आहे. आमच्यासाठी शासकीय योजना उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे, पेन्शन योजना चालू करण्यासाठी सांगितलं आहे. त्याचप्रकारे आम्हाला व्यवसाय टाकून देण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन करणार आहेत. आणि जे ज्या ठिकाणी सामाजिक, आमचे सामाजिक, आर्थिक, राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे, तर या ग्वाहीमुळे आम्ही सर्व समुदाय या ठिकाणी इथं एकत्रित होऊन आज हा पक्षामध्ये प्रवेश करत आहे. तर आम्ही, आमची एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी तुम्ही मदत करावी, आणि त्यासाठी तुम्ही जे आम्हाला मदतीचा हात देत आहे त्यासाठी प्रतिसाद देण्याचं काम आम्ही करू. त्या ठिकाणी तुम्हाला कुठेही आमच्याकडून काही कमतरता भासणार नाही. आणि फक्त एवढंच आहे की आत्तापर्यंत खूप सारे लोकांनी आम्हाला आश्वासनं दिलेले आहेत, पण आत्तापर्यंत त्याची पूर्तता झालेली नाही आहे. तर ही पूर्तता करण्याचं आणि तुमच्याकडून आमची खूप मोठी अपेक्षा आहे, ती अपेक्षा पूर्ण करावी एवढीच मी इच्छा तुमच्याकडून व्यक्त करत आहे. धन्यवाद. जय भीम, माझं नाव प्रतिभा मोरे. आजपर्यंत सामाजिक कार्य करण्यात आले भरपूर, पण काही भाषणातनं त्या व्यक्तींकडनं फक्त भाषणांतर आश्वासनच दिली गेली. भाषण संपलं तिथं आश्वासन संपलं गेलं. पण आज दलित पॅन्थरमध्ये भाषण असं विश्वास असल्यासारखं भाषण मिळालं, आणि शिवाय मामांसारखे जे त्यांची खूप कार्यकीर्ती आम्ही ऐकून आहोत त्यांच्यावर विश्वास ठेवला, आणि त्यांनी आमच्यावर तेवढाच विश्वास ठेवला. त्या अंतर्गत आम्ही पॅन्थरमध्ये सहभाग झालो, आणि त्यांनी आमच्या विश्वास ठेवून आम्हाला यात पद दिलं, त्याबद्दल त्यांचे खूप मनपूर्वक आभार. पुणे शहर महिला युवती महिला अध्यक्ष. ज्या विधवा महिला आहेत, ज्या बेरोजगार महिला आहेत, त्यांच्यासाठी मला खूप करण्याची काही इच्छा आहे, जेणेकरून त्यांच्यासाठी आपण बेरोजगार करू शकतो. आज त्यांचे हातपाय आता स्थायिक आहेत, पण पुढे वयानुसार त्यांना काम होणार नाही. काही महिलांचे असे प्रॉब्लेम आहेत की त्यांचे घरचे व्यक्ती त्यांना सांभाळत नाही, तर अशा महिलांसाठी आपण पेन्शन सुविधा उपलब्ध करू शकतो किंवा घरगुती उद्योग करू शकतो, त्याप्रमाणे त्यांचे आम्ही कामं करणार. तुम्हाला काय अपेक्षित आहे राष्ट्रीय दलित पॅन्थरकडून म्हणून तुम्ही प्रवेश केला? मला बरेच काय करायचं आहे. पहिले बोलू. जय महाराष्ट्र, जय भीम, जय लहूजी. माझं नाव कामिनी पवन सिंग आहे. मी पहिले पण मी खूप म्हणजे काम केलेलं आहे संघटनमध्ये. एक 7-8 वर्षापासून मी काम केलेलं आहे संघटनमध्ये. तर बरेच माझ्या लेडीजसाठी एक आहे म्हणजे एक जुनून समाजसेवाचा करायचा आहे काहीतरी. आज लेडीजसाठी बरेच काय करायचं आहे आपल्याला. एक
एकत्र होऊन एक संघटन होऊन आपल्याला काहीतरी करायचं आहे। त्याच्यासाठी आमच्या लखन गुरुनी आम्हाला हिथं आणलेलं आहे, त्यांच्या मनपूर्वक खूप आभार आहे मी। नमस्कार, जय भीम, जान्हवी केतन वासवंत। लखन गुरुतर्फे मी ह्याच्यामध्ये आलेली आहे, पहिल्यांदाच मी येते। जे काय त्यांनी मान दिलं आणि जे काय पद दिलं त्याबद्दल खरंच मी सगळ्यांचं आभार मानते, मनपूर्वक शुभेच्छा करते। मनात तर खूप काही अशी इच्छा आहे, पण ह्याच्यावर मी कधी काही केलेलं नाही, पहिल्यांदाच करते। बस त्याच्या मला एवढंच बोलायचं की सगळे पाठीशी राहावा आणि जे काही मनात कार्य आहे ते कार्यांना तुम्ही सगळ्यांनी बळ द्यावं, ते कार्य पुढे न्यावं, एवढीच इच्छा आहे।